शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना। आणि स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका, कारण का स्वामी आपल्या नेहमी पाठीशी असतात, त्यामुळे आपल्याला कोणतेही वाईट विचार येत नाहीत स्वामींचं नामस्मरण केल्यामुळे। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मग व्हिडिओला सुरुवात करते। देव म्हणतो, तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला होता, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे। ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार राहा आणि त्यासाठी तुम्ही देवाचं नामस्मरण नक्की करा, चांगल्या विचारांचं नामस्मरण नक्की करा। देव म्हणतो, ही तुमची देवदूतांद्वारे खात्री आहे की तुमचे जीवन खूप प्रेम, शांतता आणि विपुलतेसह मोठ्या सकारात्मक मार्गाने बदलणार आहे। तुम्ही सध्या जे पाहत आहात, मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे। तुमचा विश्वास असल्यास होय टाईप नक्की करा। तुमच्यासाठी आणि तुमच्या चांगलं होण्यासाठी तुमच्या स्वतःच्या मूल्यांवर विश्वास ठेवा आणि इतरांना तुमचा न्याय करू देऊ नका, कारण तुम्ही अविश्वसनीय पात्र प्रतिभावना आहात आणि ब्रह्मांडाद्वारे देवी मार्गदर्शित आहात। ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले आहे ती आता माफी मागेल, त्यांना त्यांच्या चुकींसाठी खेद वाटतो। तुमचे यश तुमच्या नशिबात लिहिलेले आहे, स्वतःला कमी लेखू नका। देवदूतांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत। तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा। हृदय असलेल्या शब्दांपेक्षा शब्दांशिवाय हृदय असणे प्रार्थनेत चांगले आहे। पर्वताचे शेकडो भाग आहेत, सर्व एकाच ठिकाणी नेणारे आहेत, म्हणून तुम्ही कोणता मार्ग घ्याल याने काही फरक पडत नाही। तुम्हाला स्वतः चालत मार्ग तयार करावे लागेल। मार्ग आता तयार आहे, तेथे पडून आहे आणि तुमची वाट पाहत आहेत। तुमच्या योजनेतील उशीर हे देवांचे संरक्षण आणि तुमच्यावरचे त्याचे प्रेम होते, त्यामुळे तो नेहमीच तुमच्या जवळ असतो। तो तुम्हाला तेथे आणि आत्ता मार्गदर्शन करत आहे, तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे तुमच्या पाठीशी। तुमचा विश्वास असल्यास आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला व्हिडिओ भेटत राहतील आणि तुम्हाला मोटिवेट पॉझिटिव्ह करत राहतील। देव म्हणतो, तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला होता, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे। ते प्राप्त करण्यासाठी तयार राहा। तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुमचे खरे प्रेम तुम्हाला सापडेल। तुम्ही त्यांच्याकडून लवकरच चांगलं ऐकू शकाल। फक्त आराम करा आणि तयार व्हा, तुमचे प्रेम येत आहे। तुम्ही इतरांना प्रेम दिले तर देव एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो। तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो याबद्दल कधीही शंका घेऊ नका। लवकरच तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल। तुम्हाला यावर विश्वास असल्यास होय कमेंट करा। तुम्ही देवावर जितका जास्त विश्वास ठेवता तितका तो तुम्हाला आश्चर्यचकित करतो। देव म्हणतो, क्षमा करण्याची वेळ आली आहे। माझी इच्छा आहे, राग सोडून द्या। तुम्हाला दुखापत सहन करण्याची गरज नाही। दुःखाला धरून राहणे वेदनेला धरून राहणे सारखेच आहे, कारण तुम्ही राग का धरत आहात याचे ते सतत स्मरण असते। ते माझ्या हाती दे, मी तुझ्यावर प्रेम करतो। अचानक तुम्ही योग्य लोकांना भेटाल। जे दरवाजे बंद होते ते आता उघडतील, उद्दिष्टे साध्य होतील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल। आशा कधीही गमवू नका। जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवतो। तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा। तुम्ही लवकरच आश्चर्यचकित होणार आहात। सर्व काही अचानक होणार आहे आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने काम केले जाईल। तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील।
प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल, तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल। त्यामुळे तणाव सोडून द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा। पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे हे लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे की तुम्ही या प्रवासात एकटी नाही आहात। मी तुमच्या सदैव पाठीशी आहे, तुमच्या आव्हानावर काम करत आहे। मी तुमच्यासाठी देवदूतांना आधीच नियुक्त केले आहे। तुमच्या देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा। एकटे जीव जगणे कठीण आहे, भविष्यात काय आहे हे जाणून घेणे कठीण आहे, हे अयशस्वी होण्यासाठी भीतीदायक आहे, ते लक्षात ठेवा। मी तुमच्यासाठी आहे, मी तुमच्या सोबत फिरेन, मी तुमची बाजू कधीच सोडली नाही। तुम्ही माझ्यापासून पळू शकता पण मी नेहमी तिथेच असेन। रागावणे हे पाप नाही, तुम्हा सर्वांना मानवी भावना आहेत, तथापि रागात असताना पाप करणे योग्य नाही। तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, रागाने झोपायला जाऊ नका, माफ करायला आणि प्रेम करायला शिका। देव म्हणतो, अरे बाळा, तू खूप काही करण्यास सक्षम आहेस, मी तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे। तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही करू शकता आणि करणार हा माझा विश्वास आहे। मी तुझ्यावर बिनशर्यत प्रेम करतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्ही तुमच्या स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचा नाश करू देत आणि नेहमी तुम्हाला हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या तारक मंत्रावर तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका।